मुंबईत सुरू असलेल्या अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय क्रूज परिषदेत आज दुसऱ्या दिवशी केंद्रीय बंदर नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. सोनोवाल यांच्या हस्ते भारतीय जलमार्ग प्राधिकरण, मुंबई बंदर प्राधिकरण आणि क्रूज पर्यटन क्षेत्रातील कॉर्पोरेट संस्था यांच्यात विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. भारतात नद्यांना माता असं संबोधण्याची प्रथा असून आपल्या देशाचं हिंदुस्तान हे नाव सिंधू नदीवरून ठेवण्यात आलं आहे असं रेड्डी म्हणाले. गंगा नदीच्या पुनरुज्जीवनाचं कार्य युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत नमामी गंगे योजनेअंतर्गत 150 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. स्वच्छ नद्यांमुळे जलपर्यटन आणि विविध करारांना चालना मिळू शकते. केवळ गंगा नदीच नव्हे तर देशातल्या अनेक नद्यांमध्ये जलपर्यटनासाठी प्रचंड क्षमता आहे असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार रिव्हर क्रूज आणि अशा इतर उपक्रमांना प्रोत्साहन देत आहे. मत्स्यालय, वॉटर म्युझियम इत्यादीसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे. आपल्या राष्ट्रीय पर्यटन धोरणात सर्व हितसंबंधांचा समन्वय साधून या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरता योजना आखल्या आहेत असं रेड्डी यांनी सांगितलं. जलपर्यटन क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्याची भारताची क्षमता आहे. या क्षेत्रातल्या गुंतवणुकीला भारत प्राधान्य देत असून आगामी काळात भारतीय पर्यटन हे एक आघाडीचं क्षेत्र असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोना काळानंतर आता लाखो पर्यटकांचा ओघ भारताकडे वळतो आहे. हीच एकत्रित काम करण्याची योग्य वेळ असून पर्यटनाच्या दृष्टीने सर्वसमावेशक क्रूज धोरण ठेवायला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं.